फक्त एकच लाख भरायचे आणि मालक बनायचे. खरंच इथं 1 लाख डाऊन पेमेंट नाही, डायरेक्ट खरेदी खत 1 लाखामध्ये. अहो खरंच इथं तर 1 लाखामध्ये डायरेक्ट खरेदी खत भेटणार. अहो इथं तर 1 लाखामध्ये डायरेक्ट मालक होणार आहे. कन्फ्युज नाही व्हायचं, दोन वेगवेगळे मार्ग. कन्फ्युज नाही व्हायचं, दोन वेगवेगळे फक्त मार्गच नाही तर मोठे मोठे महामार्ग आहे मंडळी. खरंच दोन वेगवेगळे मार्ग. अहो खरंच महामार्ग आहे. नाही घेणार कुठल्या मार्गाला आहे जाणून नाही घेणार कुठल्या मार्गाला आहे. ए मार्गेला आहे का बी मार्गेला आहे. मार्ग कुठला पण असू द्या, पण हे मात्र खरंय, फक्त 1 लाख 1 लाख भरायचं आणि मालक व्हायचं. खरंच मित्रांनो, फक्त 1 लाख भरायचं. कुठला मार्ग आहे, काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी फक्त व्हिडिओ समोर. एकदम चिल्लर बजेट असू द्या, अगदी कमी बजेट मध्ये आहे ना, 1 लाख रुपया भरून मालक होणार आहे. शाहिद भाईनी वेगळा रूट आणलेला आहे आणि मीनी तुमच्यासाठी वेगळा रूट आणलेला आहे. अहो कन्फ्यूज नाही व्हायचं, दोन वेगवेगळे आहे आणि दोन्ही जे आहे लाख आणि लाख, पण फरक आहे 1 लाखामध्ये डायरेक्ट मालक, दुसरं जे आहे डाऊन पेमेंट आहे. पण अहो नुसते मोठे मार्ग नाही, हे महामार्ग आहे, पण त्यासाठी 1च काम. अहो काय काम, व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे तुम्हाला. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. पुन्हा एकदा आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी. मंडळी मी कासिम शेख आणि ते जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आपण काय एजंट ब्रोकर नाहीये मंडळी. सकाळी पण व्हिडिओ म्हणजे 1 वाजता व्हिडिओ अपलोड केला, तो व्हिडिओ नाही बघितला असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याचा URL दिलेला आहे, तिकडं पण जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकतात. पण मंडळी आज तुमच्यासाठी दोन महत्वाचे मार्गावरती आपण दोन प्रॉपर्ट्या आणलेल्या फक्त 1 लाख रुपयेच भरून. आता ह्याच्यामध्ये फरक काय माहिती का, दोघांमध्ये मालक होणार आहे, पण एका ह्याच्यामध्ये तर डायरेक्ट खरेदी खत 7-12 तुमच्या नावावरती होणार आहे, काहीच भरायची गरज नाहीये. पण दुसऱ्यावरती पण तुम्हाला डायरेक्ट खरेदी खत 7-12 होणार आहे, काहीच तिकडं भरायची गरज आहे. तर शायद भाऊ ते तुम्हाला सांगणार आहे त्या मार्गाचं. ओके, आणि मी तुम्हाला डायरेक्ट जे मालक होणार आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे. पण मंडळी आम्हाला एवढं सांगा तुम्ही की तुम्ही जे आम्हाला बघतात कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या जिल्ह्यातून किंवा भारतामधून किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तर खाली आपला एक रिकामा बॉक्स दिलेला आहे. अहो रिकामा नाही, खूप कामाचा बॉक्स ते, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा तुमच्या गावाचं तुमच्या शहराचं नाव, जरा बरं वाटतं. आणि मंडळी तुम्ही जे आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे व्हिडिओ किती मिनिटापर्यंत बघतात तेवढं लिहा, कारण की बघा बरेचसे असे लोक आहे जे व्हिडिओ संपूर्ण बघत नाही, नुसतं टायटल दिलं आणि फोटो बघितलं तर झालं त्यांचं काम. कारण की आपले 1 लाख रुपये एकरवाले व्हिडिओ बघितलं का तुम्ही, 1 लाख रुपये 1.25 एकर काहीतरी दिलं होतं, तर तो टायटल नीट वाचा तुम्ही काय लिहिलेलं आहे त्या टायटलमध्ये, त्या टायटलचा अर्थ तुम्ही कळून घ्या. शाहिद भाऊ मला असं वाटतं की बोर झालेले दिसतात ते, बरोबर ना? तुमची गोष्ट जी तुम्ही बोलता लोकांना ती जरा एकदम ऐकत होतो की लोकांना तुम्ही काय मेसेज देताय, त्यांच्याकडून काय तुम्हाला काय अपेक्षा आहे. नाही भरपूर अपेक्षा आहे, हे मी थोडं कन्फ्युज झालो होतो की तुम्ही एका व्हिडिओमध्ये दोन रोड महामार्ग काढलेले आहे. बिलकुल दोन महामार्ग काढलेले आणि ते जरुरी होते, आपल्याला सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवायला टाईम नाही आपल्याकडे, बरोबर ना शाहिद भाऊ? आता हे मंडळी तुम्हाला कळायला पाहिजे, आज आपल्याकडे दोन दोन रूटला प्रॉपर्ट्या आलेल्या आहे आणि तुमच्या डिमांडवरती आपण ह्या दोन प्रॉपर्ट्या आणलेले. बघा आधी शाहिद भाऊ काय करायचं, तुम्ही बोलतात का मी बोलू? तुम्हीच बोला, बाकीचं मी नंतर तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन आणि जे महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे आता एका मार्ग तुम्ही बद्दल तुम्ही बोला, एका मार्गाबद्दल मी सांगतो,
मला वाटतं तुम्ही सोलापूर मार्ग बिलकुल 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 सोलापूर पुणे नगर रोड मार्ग महामार्ग याच्याबद्दल सांगेल. बिलकुल पहिलं जे 1,00,000 रुपये गुंठा जसे 10 गुंठे मी सांगतो मंडळी पुणे सोलापूर महामार्ग तुम्ही बघितलात असाल नसाल पण हे जो सुरुवात होतो ना हडपसर पासून पुणे सोलापूर मार्ग सुरुवात होतो बरोबर ना. खरं तर स्वारगेट पासून सुरुवात व्हायला पाहिजे पण आजकाल लोक एसटीने प्रवास करत नाही बरोबर ना. बरेचसे लोक असे आहे की ते डायरेक्टली लक्झरी बसने प्रवास करतात स्वतःच्या गाड्या असतात. कोण सोलापूरला राहिला कोण लातूरला राहिला भरपूर नांदेड परभणी या साईडचे खूप आहे पण हैदराबादवाले पण आहे. पण मंडळी ह्या सोलापूर रोडला जे आहे ना जबरदस्त आहे. आपण हडपसर सोडलं तर आपल्याला काय भेटतो उरली कांचन भरपूर असे छोटे छोटे यवत हा भरपूर यवतचं नाही बोलायचं यवतचं झालं ते ओके हाय तिथं पण महामार्गावर आहे. हा महामार्गावर आहे तेव्हा पण प्लॉट आहे. शाहिद भावला यवतची आठवण येते कारण की तिकडे 12 लाखांमध्ये पण स्कीम चालू आहे 1BHK. हा पण त्याचा व्हिडिओचा लिंक दिलेले आता ह्याच्यामध्ये काय जास्त बोलत बसले तर 20 मिनिटं पुरणार नाही म्हणून आज आपण मुद्दा म्हणून 2 प्रॉपर्ट्या घेतलेले इथं. तर बघायला गेलं फक्त तुम्हाला 1,00,000 रुपये बघा 1,00,000 रुपये भरायचे 1,00,000 रुपये नाही भरायचे हे लक्षामध्ये ठेवा. 1,00,000 रुपये गुंठा आहे ते नगर रोडला भरायचं. हा ते नगर रोडला भरायचं. इकडं तुम्हाला जे आहे बघा हाय खरंच 1,00,000 रुपयांमध्ये तुम्ही मालक होणार आहे गुंठा बरोबर. पण इथं तुम्हाला डायरेक्टली बघा मंडळी सेपरेट सातबारा पाहिजे खरेदी खत पाहिजे आपल्याला बरोबर ना. हे भरपूर गोष्टी जे आहे कामाच्या आहे ह्याच्यासाठी पैसा लागतो फुकट मध्ये कोण देत नाही तर तुम्ही बोलणार एकरचा व्हिडिओ बघितला डायरेक्ट ऑफिसला. काही लोक असेच काढतात थेट ऑफिसला येतात सकाळी आणि परेशान करून टाकतात. शाहिद भाव हडप सरून येतात ते म्हणतात हा हॅलो हॅलो आलं समजवतो मी हे 1,00,000 रुपये कसे काय. तर मंडळी त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघत जावा ना. अहो आम्ही जे बोलतो जे सांगतो जे मनापासून एकदम आम्हाला काही लालच नाही तुमचा. शाहिद भाऊ तुम्हाला लालच आहे का कमिशनचा? मला कमिशनचा नाही पण हे लालच आहे की लोकांनी यावं यावं घ्यावं हे लालच आहे आमचं. आमचं कसं माहिती का त्यांना सातबारा भेटावा भेटावा संपत्र भेटावा ताबा भेटावा जागेचा भविष्यामध्ये ना. पण शाहिद भाऊ कसं माहिती का आपल्याला हे लालच आहे की आमचे तुम्ही व्हिडिओ बघतात ना कशाला एवढं टाइम देतात 10-20 मिनिटं आमचे का बकवास ऐकायला तुम्ही आले का बडबड ऐकायला आले का नाही ना. तुम्ही कामाच्या गोष्टीच ऐकायला आले ना तर काही लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी बेफमन बोलत असून पण आज तुम्हाला हे जे 10 गुंठ्याच्या बद्दल 1,00,000 रुपये खरं मालक होणार त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ राहिले हे खूप महत्वाची आहे. ते नाही की ऑफिसमध्ये येऊन टाइमपास करणं किंवा तुम्ही काहीतरी टायटल बघणं पण मंडळी आज हे जे आहे ना हे सोलापूर महामार्गावर यवतच्या पुढं जे तुम्हाला माहिती आहे का हे माहिती आहे चौफुला केडगाव ह्या साईडला म्हणजे केडगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त 4 किलोमीटर बरोबर ना. एक 4 किलोमीटर बाजूलाच आणि गाव जे आहे या जो मोरगाव रोड आहे बास त्या मोरगाव रोडवरून 2 किलोमीटर असणार बरोबर ना शाहिद भाऊ. रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर असणार नाही रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटर असणार आहेत. तिथे 3,00,000 बघून घेऊ 2-3 प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे 2-3 पण मी आज लोकांना जे बोलतो ना जे 1,00,000 रुपये जी शेती वगैरे रेल्वे स्टेशन पासून 7 किलोमीटर चालू चौफुला पासून फक्त 3 किलोमीटर हा 3 किलोमीटर बरोबर. थोडस इकडं तिकडं जातो कारण की शाहिद भाऊ प्रभात फेरीवर असतात ते जास्त बरोबर ना. त्यांच्यामुळे त्यांना माहिती आहे किलोमीटर काय काय. पण ह्या जागेचं जे आहे 1,00,000 रुपये नाही 1,00,000 रुपये नाही तसं बघायला गेलं पण इथं तुम्हाला 10 गुंठे घेतलं तर तुमचा फायदा कसा होणार आहे 1,00,000 रुपये गुंठ्यानीच तुम्हाला हे प्लॉट भेटणार आहे बरोबर ना शाहिद भाऊ. आणि बघा अजून एक सांगतो तुम्हाला जे डॉक्युमेंटेशनचा खर्च जो आहे तो वेगळा तुम्हाला करायला लागणार आहे. तरी पण साधारणपणे किती येणार डॉक्युमेंटेशनचा खर्च शाहिद भाऊ? 80-90 हजार रुपये. हा म्हणजे 11 लाखांमध्ये तुमचं आरामशीर बसून जातो. हे डॉक्युमेंटेशन आमचं नाहीये आम्ही तुम्हाला 1,00,000 रुपयांनी ही जागा देऊ राहिलेली आणि टोटल 11,00,000 रुपये धरून चाला. बघा ह्याच्यापेक्षा स्वस्त मला तर वाटत नाही की भेटणार तुम्हाला आणि अगदी हॅवेटच. आमच्याकडे 50,000 वाली पण आहे पण ती पार
एकदमच पोकळ जागा आहे ती, काही कामाचे नाही, तिथं वाढणार नाही पैसे, तिथं डायरेक्ट एकर दहा एकर, हा एकर घ्यायला लागणार ते 50,000 रुपये गुंठा आहे, 50,000 गुंठा पण आहे आपल्याकडं, पण डायरेक्टली ती 10 एकर 2 एकर असा भाव आहे, तो पण लाखो रुपयाचा रेट चालू आहे. पण मंडळी आपल्याकडे एक लिमिटेड बजेट आहे, तर तुम्ही हे घेऊ शकता बरोबर ना, 10-11 लाखांमध्ये डायरेक्टली. आणि हा शाहिद भाऊचं आता निघालं 1 लाख रुपये डाऊन पेमेंट वाल, बोला शाहिद. ज्या लोकांना शेती घ्यायची असेल त्या लोकांनी आता कासिम भाईंनी माहिती दिली त्या लोकांसाठी महत्वपूर्ण आहे. आणि आता ज्या लोकांना आपल्या पुण्याच्या जवळ घर बनवायचं आहे, पुण्याच्या जवळ राहायचं आहे किंवा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्याच्यासाठी हा पुणे नगर रोड जो आहे तो संपूर्ण डेव्हलपमेंट रोड आहे, जो पूर्ण पुणे नगर रोड रांजणगाव नगर पर्यंत हे डेव्हलपमेंट वाढणार आहे. आणि ह्या रोडला सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे या रोडला MIDC आहे, ते एक नाही तर 3 MIDC आहेत आणि छोट्या मोठ्या कंपन्या आहेत तिथे, लोक वर्कर्स आहेत 10 लाखापेक्षा जास्त. आणि या रोडला डेव्हलपमेंट हे एकदम फास्ट आहे. आज तुम्ही जे आम्ही तुम्हाला देत आहोत फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करायचे तुम्हाला, आणि बाकीचे जे आहेत EMI भरायचे आहेत, ते बी 0% व्याजदराने. तर ही जी सुविधा तुमच्यासाठी आज आणलेली आहे, तर या सुविधेचा तुम्ही फायदा घ्या, लाभ घ्या, साईट व्हिजिट करा, प्लॉट बघा, बुकिंग करा आणि रजिस्ट्रेशन करून आपल्या नावावर करून घ्या. कारण की अशी संधी तुम्हाला वारंवार येणार नाहीये. पुणे नगर रोड वरती वाघोली पासून फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतरावर हे शिक्रापूर हद्दीमध्ये हायवे पासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे बंगलो ओपन बंगलो प्लॉटिंग आता सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचा आहे, बाकीचा सुलभ हप्त्याने 0% व्याजाने EMI भरायचा आहे. पेपरची काळजी करायची नाही. 7/12 संमती पत्र, खरेदी खत, लाईट पाणी रस्ता जागेचा ताबा, तुमच्या नावाची एक प्लेट, ही सर्व गोष्टी तुम्हाला लावून भेटणार आहे त्या जागेवर. त्यामुळे घाबरायचं कुठलंही काम नाही. 1 लाख रुपये डाऊन पेमेंट टोटल टोटल किती आहे? 4 लाख रुपये गुंठ्याची जागा आहे. आणि कागदपत्र पण होणार का त्याच्यामध्ये? नाही, 30,000 जो आहे तो कागदपत्रांचा खर्च आहे. बघा 30,000 द्यायला लागणार आहे, कारण की खरेदी खत, 7/12 संमती पत्र, सर्च रिपोर्ट हे सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे. तर 4,30,000 नगर रोडचे प्लॉट आहे आणि 11 लाख रुपयामध्ये 10 गुंठे जे आहे. तर हे पुणे सोलापूर रोड केरगाव चौपुला रेल्वे स्टेशन 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणार आहे आपल्या 11 लाखाच्या प्लॉट वरून. कम्प्युज व्हायचं काम नाही. नगर रोडचे जे आहे 1 लाख भरायचे, हा, आणि टोटल प्राइस 4,30,000. आणि पुणे सोलापूर रोडचे 11 गुंठ्याचे 1 लाख रुपये गुंठा, 11 गुंठ्याचे 11 लाख, हा 11 गुंठ्याचे 11 लाख, ते पण खरेदी खत सगळ. मंडळी ही माहिती कशी वाटली, काय वाटली, तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय जाणून घेतलं, तुम्हाला काय कळालं, तर डिस्कशन बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकतात. आम्हाला पण कळणार की लोक किती मिनिटापर्यंत व्हिडिओ बघत होते आणि काय कळालं, कोणाला कळालं आणि काय नसेल कळालं, तर नंबर दिलेला आहे, फोन करा, 100% फोन करा, SMS करा, जागेची माहिती घ्या. पण कंफ्यूज व्हायचं काम नाही व्हायचं, कंफ्यूज नाही, जागा घ्यायची, बनवायचं, इन्व्हेस्टमेंट करायचं, शेती पण करा 11 गुंठ्या 10 गुंठ्यामध्ये. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख आणि हे शाहिद पटेल, आणि हे रिअल इस्टेटचं चॅनल नाहीये, ब्रोकर नाहीये, हे आहे नाव रिअल इस्टेटचं आहे, पण हे चॅनल जे आहे आपल्यासारख्या लोकांचं चॅनल आहे. ओके, भेटू आपण. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब पण करून घ्या. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.